नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील विविध तात्विक प्रणालींचा अभ्यास केला. आज या ठिकाणी आपल्याला कोणत्याही तात्विक प्रणालीचा आधार न घेता, आश्रय न घेता, अनुसरण न करता, स्वीकार न करता ज्यांनी इतिहास लेखन केलं, अशा आपल्या पुस्तकामध्ये ज्यांचा उल्लेख आलेला आहे अशा इतिहासकारांविषयी थोडक्यात माहिती घ्यायची. पहा मुलांनो, हा आपल्या दुसऱ्या प्रकरणाचा इतिहास लेखन भारतीय परंपरा यातला अगदी शेवटचा भाग आहे. या भागाचा अभ्यास केल्यानंतर आपलं प्रकरण या ठिकाणी संपणार आहे. ठीक आहे, तर कोणत्याही तात्विक प्रणालीचा, म्हणजे आतापर्यंत आपण वसाहतवादी तात्विक प्रणाली पाहिली, राष्ट्रवादी तात्विक प्रणाली पाहिली, प्राच्यवादी तात्विक प्रणाली पाहिली, स्त्रीवादी तात्विक प्रणाली पाहिली, मार्क्सवादी तात्विक प्रणाली पाहिली आणि वंचितवादी तात्विक प्रणालीचा आणि त्याला अनुसरून केलेल्या इतिहास लेखनाचा आणि इतिहासकारांविषयी आपण माहिती पाहिली. तर आज अशा कुठल्याच तात्विक प्रणालीचा, म्हणजे विचाराचा स्वीकार न करता एखादा विचार, जसा राष्ट्रवादी इतिहासकारांनी राष्ट्रवाद हा प्रमुख विचार डोळ्यासमोर ठेवून त्या भोवती इतिहास लेखन केलं, बरोबर आहे, तसा कुठलाच विचार न ठेवता ज्यांनी इतिहास लेखन केलं असे इतिहासकार, मी काही इतिहासकारांची अशा फलकावरती नावं लिहिलेली आहेत. मग त्यामध्ये गोस सरदेसाई, अर्थातच गोविंद सखाराम सरदेसाई, ज्यांना रियासतकार म्हणून ओळखलं जातं, ज्यांना रियासतकार म्हणून ओळखलं जातं, त्यात आहेत त्र्यंबक शेजवलकर, य दी फडके, रामचंद्र गुहा, यदुनाथ सरकार. यदुनाथ सरकारांचा उल्लेख जदुनाथ असा सुद्धा केलेला आहे. जदुनाथ अर्थात हे बंगाली इतिहासकार आहेत, त्यामुळं त्यांचा बंगाली भाषेतला उच्चार हा जदुनाथ आहे, याच्याऐवजी ज असा उच्चार त्यांच्या संदर्भामध्ये केलेला आहे. तर यदुनाथ सरकार आणि सुरेंद्रनाथ सेन ही जी यादी आहे ती कोणत्याही विशिष्ट तात्विक प्रणालींचा आधार आश्रय न घेता ज्यांनी भारतीय गतकाळ भूतकाळ आपल्या समोर इतिहास लेखनाच्या स्वरूपामध्ये मांडलेला आहे त्यांची ही यादी आहे. तर पहा, आपल्या पुस्तकामध्ये या सगळ्या इतिहासकारांचा उल्लेख आलेला आहे आणि माहिती दिलेली आहे ती गोविंद सखाराम सरदेसाई यांची चौकटीमध्ये अगदी थोडक्यात माहिती दिलेली आहे की गोविंद सखाराम सरदेसाई हे रियासतकार म्हणून लोकप्रिय होते. अर्थात रियासतकार ही पदवी, हे संबोधन त्यांना लोकप्रियतेतून प्राप्त झालेलं आहे, लोकांनी त्यांना हे संबोधन दिलेलं आहे. मग रियासतकार असं गोविंद सखाराम सरदेसाई यांना का संबोधलं गेलं किंवा का संबोधलं जातं, तर पहा, रियासत म्हणजे राजवट, रियासतीचा अर्थ आहे राजवट. आमच्या भारतामध्ये अनेकानेक राजवटी होऊन गेल्या, मग तो प्राचीन काळ असेल, मध्ययुगीन काळ असेल, त्या दोन्ही कालखंडामध्ये अनेक राजवटी भारतामध्ये होऊन गेल्या. गोविंद सखाराम सरदेसाई यांनी तीन राजवटींच्या अनुषंगाने इतिहासाचं लेखन केलेलं आहे. एक राजवट मराठा राजवट, मराठी रियासत असा इतिहास लिहिला. या मराठ्यांच्या रियासतीचे, मराठा रियासतीचे 8 खंड त्यांनी लिहिलेले आहेत, मराठा रियासतीचे 8 खंड त्यांनी लिहिले. दुसरी रियासत लिहिली, दुसरा खूप मोठा कालखंड म्हणजेच मुसलमानी रियासत. याचे 3 खंड लिहिले, म्हणजे मराठा रियासतीचा जवळपास 300-350 वर्षाचा इतिहास, मुसलमानी रियासतीचा 13व्या शतकापासून ते 1858 पर्यंत जो कालखंड आहे, जे पहिली 3-350 शतक सुलतानी राजवट
आणि त्यानंतर 1526 पासून जवळपास 16व्या शतकापासून मुघलांचा काळ होता. मुघलांनी या ठिकाणी सत्ता गाजवली. पण तो काळ असा मुसलमानी रियासतीच्या तीन खंडामध्ये त्यांनी वर्णिलेला आहे. आणि त्यानंतर आधुनिक काळ जो आहे भारताचा, ज्या आधुनिक काळावरती खरा प्रभाव पाडला तो ब्रिटिशांनी, म्हणून ब्रिटिश रियासत, ब्रिटिशांची राजवट, त्याच्या संदर्भात माहिती सांगणारे दोन खंड रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी लिहिलं, जे या राजवटीचा जवळपास 1000 वर्षांचा इतिहास विविध खंडामधून या इतिहास लेखनामधून ग्रंथांमधून गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मांडण्याचं काम केलं, त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचं काम केलं, त्या संदर्भामध्ये माहिती देण्याचं काम केलं. म्हणून ते रियासतकार या नावाने प्रसिद्ध आहेत. गोविंद सखाराम सरदेसाई यांनी बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव गायकवाड हे जे महाराजे होते, अर्थात बडोदा हे संस्थान होतं ब्रिटिशांच्या काळातलं, त्या संस्थानाचे हे संस्थानिक होते. कोण? श्रीमंत सयाजीराव गायकवाड. त्यांच्या पदरी, त्यांच्याकडं, त्यांच्या आश्रयाखाली एक रीडर म्हणून हे काम करीत होते. पहा, रीडर म्हणजे काय? श्रीमंत सयाजीराव गायकवाड ज्यांना आधुनिक भारताच्या निर्मात्यांच्या यादीमध्ये ज्यांचं नाव गौरवाने घेतलं जातं, ते श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी अनेक विद्वानांना, कलाकारांना, साहित्यिकांना आपल्या पदरी आश्रय दिलेला होता. आणि या श्रीमंत सयाजीराव गायकवाडांच्याच पदरी एक रीडर म्हणून गोविंद सखाराम सरदेसाई होते. अर्थात आपण ही माहिती कशासाठी घेतोय? रियासतींचा जन्म कसा झाला, म्हणजे रियासतकारांनी, ज्या मराठा रियासत, मुसलमानी रियासत, ब्रिटिश रियासत हे जे ग्रंथ लिहिले, त्या ग्रंथांचा कसा उदय झाला, त्यांची निर्मिती कशी करण्यात आली, त्याच्यासाठी प्रेरणा कुणाकडून मिळाली, सहाय्य कुणाकडून मिळालं, गोविंद सखाराम सरदेसाई यांना तर श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळालं. कारण श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थानामध्ये अनेक ठिकाणी ग्रंथालयांची निर्मिती केलेली होती. पण शिकल्या सवरलेल्या लोकांनी, शिकल्या सवरल्यानंतर जेव्हा ते शिकून परदेशात शिकून भारतात येत असत, त्यावेळी इथं करायचं काय, वाचायचं काय, ज्ञान कशातून प्राप्त करायचं? ठीक आहे, ज्ञानप्राप्तीसाठी साधनांची गरज लागते, तर अशा प्रकारची साधनं जी ग्रंथांच्या रूपाने, पुस्तकांच्या रूपाने, साहित्याच्या रूपाने अशा विद्वानांना, ज्ञानी लोकांना प्राप्त करून देणं आवश्यक होतं. त्यांच्यासाठी अनेकानेक भाषेतले, अनेकानेक लेखकांनी, साहित्यिकांनी लिहिलेले असे अनेकानेक काळातले ग्रंथ या ग्रंथालयामध्ये त्यांनी आणलं. आणि त्या ग्रंथांचं वेगवेगळ्या भाषेतले ग्रंथ करतात, मग इंग्रजी भाषेतले आहेत, जपानी भाषेतले आहेत, फ्रेंच भाषेतले आहेत, चिनी भाषेतले आहेत, अनेकानेक भाषेतले ग्रंथ त्यांचं इंग्रजी भाषेमध्ये किंवा मराठी, आणि बडोदा हे संस्थान गुजरातमध्ये असल्या कारणाने गुजराती भाषेमध्ये भाषांतर करण्यासाठी म्हणून, त्यांचा अनुवाद करण्यासाठी म्हणून त्यांनी ज्यांची नियुक्ती केलेली होती, अशा लोकांमध्ये एक रीडर म्हणून, एक आपल्या मुलासाठीचा ट्यूटर म्हणून, मार्गदर्शक म्हणून त्यांनी गोविंद सखाराम सरदेसाई यांची नियुक्ती केलेली होती. आणि त्यातून गोविंद सखाराम सरदेसाई यांना ज्या ज्या ग्रंथांची प्राप्ती झाली, त्या त्या ग्रंथावर त्यांनी संशोधन केलं, त्याची चिकित्सा केली, आणि त्यातूनच जन्म झाला तो या मराठा रियासत, मुसलमानी रियासत आणि ब्रिटिश रियासत या ग्रंथांचा. हे ग्रंथ मागच्या 1000 वर्षाचा, म्हणजे 1857 पर्यंतचा इतिहास सांगण्यासाठी इतके महत्वपूर्ण आहेत. त्या कार्याबद्दल, इतिहास लेखनाबद्दल, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून, त्यांच्या मोठ्या कामाची पावती म्हणून त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सुद्धा भारत सरकारने सन्मानित केलेलं दिसून येतं. म्हणजे त्यांना अनेकानेक ज्या पदव्या मिळाल्या, राव बहादूर सारख्या, त्यामध्ये पद्मभूषण सारखी सुद्धा पदवी भारत सरकारने त्यांना
दिलेली आपल्याला दिसून येते. इतकं महत्वपूर्ण काम या रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आहेत त्र्यंबक शेजवलकर ज्यांनी मराठ्यांचा इतिहास लिहिला. जसा विकार राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधनचे 22 खंड प्रकाशित केले लिहिले, तसं मराठ्यांचा इतिहास लिहिण्याचं काम त्र्यंबक शेजवलकर यांनी केलं. यदुनाथ सरकार यांनी मोगलांचा इतिहास मोगलकालीन भारतावर प्रकाश टाकण्याचं काम केलं. तो गतकाळ तो भूतकाळ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे जे बाकी सगळी मंडळी आहेत, मग रामचंद्र गुहा असतील, यदी फडके असतील, सुरेंद्रनाथ सेन असतील, यांनी बऱ्याच मोठ्या कालखंडाचा भारताचा इतिहास वेगवेगळ्या क्षेत्राच्या अनुषंगाने लिहिण्याचा प्रयत्न केला. एकच यांच्या संदर्भात सांगता येईल, कोणत्याही एका विशिष्ट तात्विक प्रणालीचा विचारसरणीचा विचार पद्धतीचा त्यांनी अवलंब केला नाही, आधार घेतला नाही, मुक्तपणे त्यांनी आपले विषय ठरवले आणि त्या त्या कालखंडाची माहिती आपल्या ग्रंथामध्ये ग्रंथबद्ध केली, तिचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या इतिहास लेखन भारतीय परंपरा या प्रकरणाचा प्रवास थांबवतोय.